नमस्कार, सुग्रनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर रताळ्याचा वेल आहे हे, तर रताळ्याचे पापडे करण्यासाठी शेतामध्ये रताळे आहेत ती काढून नेणार आहे मी, आणि त्यापासून छान असे रताळ्याचे पापडे आपण बनवणार आहोत. तर झटपट होतात या पापड्या. तर रताळे आहे शेतामध्ये, तर ती अशी खांदून काढायची असतात किंवा बैलाच्या साह्याने पण काढतात, परंतु थोडे थोडे काढून नेतो त्यामुळं टिकावाच्या साह्यानं असं खांदून काढतात. तर हे लावले होते 4 ते 5 महिने झाले होते. तर छान असे लाल असे रताळे मोठे मोठे झालेले आहेत. या पापड्या गावाकडे केल्या जातात किंवा उपवास वगैरे जर काही असेल तर या पापड्या खाता येतात, त्यामुळं वर्षभर आपण हे रताळ्याच्या पापड्या साठवून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं छान असे मोठे मोठे रताळे काढलेले आहेत. आकाराने काही लहान आहेत, काही मोठे आहेत, परंतु खूप लाल असा कलर आहे या रताळ्यांचा. तर ही रताळी आता आपण घरी घेऊन आलेलो आहे. तर पाणी टाकायचं आहे यामध्ये. भरपूर पाणी टाकलं की म्हणजे सर्व माती जी आहे चिकटलेली ती निघून जाईल आणि रताळे एकदम लाल आणि स्वच्छ होतील. जे खराब वगैरे आहेत रताळी ती मी बाजूला काढणार आहे किंवा चाकूच्या साह्याने ते कट करून टाकायचे, कारण आपण हे उकडाय टाकतोय त्यामुळं मी स्वच्छ धुवून घेते. एकदम चोळून हाताने एकदम स्वच्छ असं निघेपर्यंत सर्व रताळे धुवून घेणार आहे. तर पाण्यामध्ये छान असं स्वच्छ धुवून घेते. काही लहान आहेत ते बाजूला काढलेत मी, आणि जे मोठे मोठे आहेत तीच रताळे आपण पापड्यासाठी वापरणार आहोत. तर सगळे धुवून झाले की नितळायला ठेवलेत. आता हे उकडायला टाकलेत, 5:30 वाजलेले आहेत. तर चुलीवर मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकलेत उकडायला. तर 2 तास उकडल्यानंतर छान अशी ही उकळली जातील, म्हणजे आपल्याला ती खिसायला किंवा हाताने चुरून घेता येतील. तर 2 तास छान अशी उकडून घेतल्यानंतर ही रताळे छान अशी उकळलेत, एकदम मऊ, एकदम सहज तुटते. तर आता ही रताळी थोडीशी थंड झाली की खिसणीच्या साह्यानं खिसून घेऊयात. तर मी खिसणी घेतली आणि खिसणीच्या साह्यानं असं छान असं खिसून घ्यायचं आहे. हे साली जे आहेत ते पण आपण यामध्येच टाकणार आहे. साली काढायची काही गरज नाही, कारण खूप पातळ असतात आणि या सालीमुळेच आपली रताळ्याची पापडी खूप छान छान अशी गोड लागते. जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही साली काढून नंतर उकडायला टाकू शकता किंवा उकडल्यानंतर साली काढू शकता, परंतु आम्ही काढतच नाही, असं सालीसकटच खिसून घेतो, म्हणजे त्या एकदम गोड लागतात. तर खिसणीच्या साह्यानं असं खिसून घेतलंय मी. एकदम मऊ होतं आणि गाठी वगैरे राहत नाहीत. हाताने चुरले तरीसुद्धा चालतील. तुम्ही स्मॅशरच्या साह्यानं असं स्मॅश करून घेऊ शकता, जेणेकरून गाठी वगैरे राहणार नाहीत. छान असं स्मॅश करून घ्यायचे, एकदम एकजीव होईपर्यंत छान असं स्मॅश करून घेते मी. तर सर्व रताळी अशा पद्धतीनं स्मॅश करून हाताने किंवा खिसणीने घेऊयात. तर सर्व रताळी मी अशा पद्धतीनं एकदम छान असे बारीक करून घेतलेले आहेत. तर आता याच्या पापड्या आपण घालूयात. तर टेरेसवर मी पापड्या घालण्यासाठी घेऊन आले वरती. तर एक कपडा घेतलाय पोळपाटावर आणि थोडासा वला करून घ्यायचा आहे. त्यावर एक गोळा करून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याप्रमाणे या रताळ्याच्या जे आपण खिसलेला आहे तो खिस घेतलाय मी. आणि छान असं आपण जसं पापड्या घालतो त्याप्रमाणे गोल करायचे. आणि खाली ओढणी घेतली आहे मी ओली करून, त्यावर ह्या पापड्या आपण घालायच्यात. अशा पद्धतीने एकदम सहज निघतात, जास्त पाणी लावायची काही गरज नाही, कारण रताळे इतके छान उकडले होते, एकदम मऊ झालेत कणकीप्रमाणे. तरी थोडंसं हाताने चुरून घ्यायचे प्रत्येक वेळेस, म्हणजे ते तुटत नाहीत, एकदम जसा आहे तसा आकार राहतो. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि थोडासा हाताचा ओला हात केला की त्याच्या साह्यानं असं थापून घ्यायचे. एकसारख्या थापायच्यात, बोटच्या साह्यानं असं छान असं थापून घ्यायच्यात. इथं पातळ पातळ केल्या तरी चालतील. अशा पद्धतीनं कपड्यावरून खाली टाकायच्यात. ओढणी थोडीशी ओली केली होती मी आणि नंतर त्यावर अशा पापड्या घालून घेते. झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. वरती खूप हवा आहे त्यामुळं स्पीकरचा वापर जरी केला तरी आवाज व्यवस्थित क्लिअर येत नव्हता.
तर अशा पद्धतीनं छान अशा मी रताळ्याच्या पापड्या घालून घेते, उपवासासाठी खाऊ शकतो ह्या पापड्या, किंवा अशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात, इतक्या गोड लागतात ना, काही न टाकता खूप छान अशा गोड लागतात ह्या पापड्या। तर मी पटपट 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 करून घेते, थोडंसं पिठाचं हाता बोटाच्या साह्यानं मऊ करायचं आणि त्या जसं आपण कणकेचा गोळा करतो त्याप्रमाणे गोल केला की छान असे एकसारखे थापता येतात आणि एकसारख्या होतात पापड्या, जर आपण गोळा एकसारखा घेतला तर। आणि उगं थोडंसं मी हाताला पाणी घेते, जास्त पाणी घ्यायची काही गरज पडत नाही आणि हाताला चिकटत पण नाही आहे। हे रताळे एकदम छान असे मऊ शिजले होते त्यामुळे ते एकदम सहज पसरले जात आहेत आणि साली पण त्यामध्ये आहेत त्यामुळे छान दिसायला पण छान दिसतात। जर आपल्याला साली काढायच्या असतील तर शिजल्यानंतर तुम्ही त्या साली काढायच्या आणि नंतर खिसायचं। तर अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या मोठ्या घालतो आहे कारण त्या वाळल्यानंतर थोड्याशा लहान पण होतात, थापून घालतो आहे त्यामुळे थोड्या मोठ्या होत आहेत। तर आम्ही दोघी पटपट सावलीला बसून घालत होतो परंतु ऊन यायला सुरुवात झाली आहे टेरेसवर, तर पटपट अशाच पद्धतीनं सर्व रताळ्याच्या पापड्या घालून घेणार आहे। या पापड्या वाळण्यासाठी 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळून द्याव्या लागतात, तरच त्या चांगल्या वाळतात आणि वर्षभर या आपण साठवून ठेवू शकतो। तर अशा पद्धतीनं सगळ्या पापड्या आम्ही घालून घेतलेल्या आहेत, तर 4 ते 5 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर छान अशा पापड्या तयार आहेत। तर आता या भाजून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी कोळसा थोडासा फुलवून घेतला आहे, तर त्याच्यावर आपण भाजू शकतो अशा पद्धतीनं। भाजल्यानंतरच खूप छान लागतात या पापड्या, तळून खाल्ल्या तरी चालतात परंतु भाजल्यानंतर त्या जास्त चवदार लागतात आणि गोडही जास्त लागतात। तर या खाण्याच्या 2 पद्धती आहेत, या तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा या पापड्या तुम्ही गुळवणी जे आपण पोळीबरोबर करतो त्यामध्ये भिजवून पण काही लोक खातात, या दोन्ही प्रकारे तुम्ही ह्या पापड्या खाऊ शकता। तर खूप छान असे मऊ होत आहेत भाजल्यानंतर, तर तुम्ही बघू शकता एकदम अशा मऊ होत आहेत भाजल्यानंतर आणि गोडही खूप लागतात खाण्यासाठी। यात आपण दुसरं काही टाकलेलं नाही आहे, फक्त रताळं स्मॅश करून घेतले आणि त्याच्याच आपण पापड्या केलेल्या आहेत या। तर अशा पद्धतीनं मी भाजून घेते। कधी उपवास वगैरे असला तर तुम्ही गॅसवरही या भाजू शकता किंवा अशा पद्धतीनं तुम्ही कोळसा फुलवून त्यामध्येही भाजू शकता। तळल्या तरीही छान लागतात परंतु भाजलेल्या चवीला छान लागतात आणि गोड पण लागतात आणि तेल पण असं जास्त लागत नाही ना, जर तळल्या तर त्याला तेलकट होऊ शकतात त्या, परंतु भाजल्या तर चव पण चांगली लागते। आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे गुळवणी, यामध्ये असं भिजत ठेवायचं थोडा वेळ 2 ते 3 मिनटं आणि दोन्ही बाजूंनी असं छान असं भिजून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं भिजवायचे। गरम आहे ते गुळवणी जे आहे ते गरम आहे, त्यामध्ये असे भिजवून घ्यायचेत आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते मी। तर अशाच पद्धतीनं आपल्या आवश्यकतेनुसार गुळवणी करून त्यामध्ये अशा बुडवून जरी थोड्या वेळ ठेवल्या तरीसुद्धा चालतात, एक अर्धा तास जरी तुम्ही अशा ठेवल्या तरी त्या मोडत नाहीत, आहे अशाच राहतात आणि नंतर त्या मऊ झाल्या की आपण खाऊ शकतो। तर गरम आहे त्यामुळं गुळवण्यामध्ये एकदम छान अशा भिजवून घेतलेत, अशा चोपून ठेवायच्या एकावर एक। खायच्या वेळेस गुळवण्यामध्ये जरी तुम्ही बुडवल्या आणि नंतर खाल्ल्या तरीसुद्धा चालतात किंवा भाजून खाल्ल्या तरीसुद्धा चालतात किंवा तळून जरी खाल्ल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीनं मी गुळवणी गरम होतं त्यामध्ये असे बुडवून घेतलेत, थोड्या वेळ ठेवल्या तरीसुद्धा चालतात। आणि आता आपल्या रताळ्याच्या पापड्या तयार आहेत भाजून आणि गुळवण्यामध्ये बुडवून ज्या चोपून ठेवल्यात त्या। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।